इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास माझा जिल्हा सोलापूर दक्षिण भारतात महाराष्ट्र राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात दक्षिणेला सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुके असून त्यामध्ये करमाळा माढा बार्शी माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे तालुके आहेत जिल्ह्याचे मुख्यालय सोलापूर या ठिकाणी असून तालुका मुख्यालये बार्शी माढा करमाळा माळशिरस पंढरपूर सांगोला मंगळवेढा मोहोळ आणि अक्कलकोट या ठिकाणी आहेत परंतु उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या तालुक्याचे मुख्यालय सोलापूर या ठिकाणीच आहे जिल्ह्यात सोलापूरसह अनेक महत्त्वाची शहरे व गावे आहेत त्यामध्ये बार्शी वैराग मोहोळ अनगर नानज माढा टेंभुर्णी कुर्डवाडी करमाळा केम जेऊर जिंती माळशिरस अकलूज वेळापूर नातेपुते पंढरपूर पुळूज सांगोला महूद मंगळवेढा खोडगी अक्कलकोट मैंदर्गी दुधनी ही महत्त्वाची शहरे व गावे आहेत या ठिकाणी महत्त्वाच्या बाजारपेठा असल्यामुळे आसपासच्या परिसरातील अनेक लहान मोठी गावे या शहरांना जोडलेली आहेत जिल्ह्यातून महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामध्ये पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ सोलापूर मंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तेरा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे चार आणि धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा हे महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात त्याबरोबरच जिल्हा मुख्यालयाशी तालुक्यांना जोडणारे व लहान मोठ्या गावांना तालुक्याशी जोडणारे अनेक राज्यमार्ग जिल्हा रस्ते जिल्ह्यामध्ये आहेत जिल्ह्यातून महत्त्वाचे लोहमार्ग जात असून सोलापूर व कुर्डवाडी ही महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत मुंबई चेन्नई सोलापूर विजापूर व लातूर मिरज हे महत्त्वाचे रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातात त्याबरोबरच सोलापूर या ठिकाणी विमानतळाची सुविधा आहे जिल्ह्यातून भीमा व शिना या दोन महत्त्वाच्या नद्या वाहतात त्याबरोबरच मान भोगावती आडिला कोरडा निरा बोटी भेंड या काही नद्या आहेत भीमा नदीवर माढा तालुक्यात उजनी हे धरण असून यशवंतसागर म्हणून ओळखले जाते या धरणातील पाणी कालव्यातून जिल्ह्याच्या विविध भागात पोहोचवले जाते शिना नदीवर करमाळा तालुक्यात आवाटी गावाजवळ सिना कोळेगाव धरण असून ते कल्याणसागर या नावाने ओळखले जाते त्याबरोबरच सिना व भीमा नदींना जोडणारा भीमा बोगदा जिल्ह्याला वरदानच ठरलेला आहे जिल्ह्यात विविध प्रकारची पिके घेतली जात असून ज्वारी मोठ्या प्रमाणात पिकवली जात असल्यामुळे सोलापूरला ज्वारीचे कोठार असे म्हणतात करमाळा बार्शी माढा मोहोळ मंगळवेडा पंढरपूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट माळशिरस या तालुक्यात ज्वारी पिकते ज्वारी ज्वारीपाठोपाठ उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते माडा करमाळा माळशिरस मोहोळ पंढरपूर मंगळवेडा बार्शी दक्षिण सोलापूर या परिसरामध्ये ऊसाचे उत्पादन होते डाळिंबाचे उत्पादन सांगोला माळशिरस पंढरपूर मोहोळ या तालुक्यामध्ये घेतले जाते द्राक्ष बागांची लागवड मोहोळ पंढरपूर बार्शी सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांमध्ये आढळते करमाळा माडा व माळसिरस तालुक्यातील काही भागात उत्कृष्ट प्रतीची केळी पिकवली जाते बारसी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या तालुक्यामध्ये कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते त्याबरोबरच बाजरी सूर्यफूल तूर हरभरा ही पिके सुद्धा जिल्ह्यामध्ये पिकवली जातात ऊस जास्त पिकत असल्यामुळे साखर उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो करमाळा माढा माळशिरस पंढरपूर मोहोळ मंगळवेढा या ठिकाणी साखर उद्योग खूप मोठ्या प्रमाणात चालतो सोलापूर येथे विडी उद्योग व कापड उद्योग खूप मोठ्या प्रमाणात चालतो येथील चादरी व टॉयल जगप्रसिद्ध आहेत पंढरपूर मंगळवेढा व मोहोळ परिसरात घोंगडी विणकाम उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो त्याचबरोबर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बिर्ला सिमेंट कारखाना प्रसिद्ध आहे करमाळा तालुक्यातील केम येथे कुंकू उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो सांगोला येथे सुदगिरणी आहे जिल्ह्यात अनेक महत्त्वाची धार्मिक ठिकाणे असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी वर्षभर भाविकांची खूप गर्दी असते सोलापूर येथील सिद्धेश्वराचे मंदिर या ठिकाणी दरवर्षी संक्रांतीला भरणारी गड्डा यात्रा प्रसिद्ध आहे अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहेत बार्शी येथील भगवंत मंदिर करमाळा येथील कमलाभवानी मंदिर आकलूज येथील आकलाई देवी मंदिर वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिर मंगळवेडा येथील संत दामाजी पंत आरण येथील संत सावतामाळी ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने उत्तर सोलापूर तालुक्यातील ये नान्नज येथील माळढोक अभयारण्य जगप्रसिद्ध आहेत या ठिकाणी जगभरातून अनेक पर्यटक पक्षी निरीक्षक येत असतात करमाळा तालुक्यात उजनी धरण परिसरामध्ये फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी अनेक पर्यटक येत असतात त्याबरोबरच ते बोटिंगचाही आनंद घेत असतात आकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क येथे राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात